असतात, लक्ष्मण जी आहेत, हनुमान जी आहेत आणि राम आणि सीता हे देखील या ठिकाणी विराजित आहेत. खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व याला आहे आणि उद्या जेव्हा अयोध्येमध्ये श्री रामलला आपल्या स्थानी विराजमान होणार आहेत अशावेळी रामांचं दर्शन प्रत्यक्ष ज्या ठिकाणी त्यांचे चरण लागले अशा ठिकाणी होणं हे मी माझं भाग्य समजतो. आणि आज इथे रामटेकमध्ये खूप मोठा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महोत्सव देखील चाललेला आहे. या महोत्सवामध्ये देखील मी आज सहभागी होणार आहे. दोन मी इथे यापूर्वी अनेकदा आलो आहे आणि इथे आम्ही येतच असतो. बघा, शेवटी आमच्याकरता प्रभू श्रीराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचं किती वेळा दर्शन घेतलं तरी देखील आपलं मन कधीच भरत नाही. आणि आपण म्हणतो ना, जाहे विधी राखे राम ताहे विधी रही आहे. त्याच्यामुळे ज्या प्रकारे राम ठेवतील त्या प्रकारे राहायचं. सीताराम 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 कहिये, जाहे विधी राखे राम ताहे विधी रही आहे.